नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे ही सुरुवात मी केली की तुम्हाला कळलं असेल की यावेळची क्लिप ही नक्कीच क्रिकेटवरती आहे आणि हो तुम्हाला मी डिसअपॉईंट करणार नाही कर। कारण काही विषय माझे जे मांडायचे होते ते मांडून झालेले आहेत आणि आता परत क्रिकेट मी क्रिकेटवरती आलेलो आहे या आय पी एलमध्ये मी मॅच टू मॅच कव्हरेज करत नाही आहे इम्पॉर्टंट पॉईंट्सविषयी बोलतो आहे आज जो इम्पॉर्टंट पॉईंट मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे तो टायटॅनिक परफॉर्मन्सचा करायचा आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड तुम्ही म्हणाल टायटॅनिक परफॉर्मन्स म्हणजे काय आहे सांगतो सोपी गोष्ट आहे तुम्हाला अगदी हसूसुद्धा येईल कदाचित जशी जशी आय पी एलसारखी प्रदीर्घ मोठी स्पर्धा ज्याचा लीग फेज हा खूप मोठा असतो ती शेवटच्या टप्प्यात येते त्यावेळेला एक आपल्याला चित्र दिसायला लागतं की पहिल्या चार टीमची जी स्पर्धा आहे ती जीवघेणी व्हायला लागते काही टीम्सना हे कळून चुकलेलं असतं की त्या रेसमध्ये आपण अजिबात नाही आणि तरीही या स्पर्धेतल्या गमती जमती संपत नाही म्हणजे काय होतं तर ज्या तळातल्या टीम असतात ज्यांना माहिती आहे की आता आपण प्लेऑफ गाठायची शक्यता नाही कागदावरती उगा बाईला मिशा असत्या तर हे झालं तर ते झालं तर असं करून ते सांगतात अजूनही आम्हाला संधी आहे वगैरे आम्ही पूर्वी करून दाखवलं परंतु तसं काही नाही काही टीम अशा आहेत की ज्यांना अजिबात संधी नाही आणि काही टीम अशा आहेत की ज्या खरोखर पहिल्या चार टीम करतात प्लेऑफ करतात झगडताना दिसत पण खालच्या टीम या फालतू टीम आहेत का अजिबात नाही सक्षम टीम आहेत फक्त त्यांची भट्टी जमलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा अपेक्षेप्रमाणे खेळ सांघिक खेळ होत नाही आहे आणि याच्यामध्ये दोन प्रामुख्याने संघ असे दिसतात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांची गंमत अशी आहे की या संघांची ताकद आहे त्यांच्याकडे मॅच जिंकून देणारे खेळाडू आहेत आणि तरीही म्हणावी तशी नाही अजिबातच लय त्यांना सापडलेली नाही आहे जरी त्यांचे ओनर्स म्हणा किंवा टीम मॅनेजमेंट कॅप्टन आणि त्यांचे पाठीरेखे कितीही जरी ओरडत असले की हॅ एवढं काही नाही आम्ही करू शकतो अजूनही आर सी बी काहीतरी करू शकतो अजूनही एम आय करू शकतं तर तशी गोष्ट नाही आहे लय सापडलेली नाही आहे ही गोष्ट मान्य करायलाच लागेल आणि तुम्ही मान्य केली नाही तरी ती पॉईंट्स टेबलमध्ये दिसत असते त्यामुळे या टीमची गम्मत अशी झाली आहे त्यांना लय सापडायला पाहिजे होती स्पर्धेच्या सुरुवातीला मध्याला दोन्ही वेळेला सापडलेली नाही सपाटून मार लागोपाठ सामने त्यांनी गमावलेले आहेत आणि आता त्यांना फॉर्म गवसलेला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यामुळे ज्या संघांना अजिबात प्ले ऑफ गाठायची संधी नाही ते संघ जेव्हा अप्रतिम खेळ करून वरच्या चार संघांना द पराभवाचा धक्का देतात त्यावेळेला एकदम गडबड व्हायला लागते आत्ता तुम्ही बघा राजस्थान रॉयल जी यावेळेला सातत्याने खेळ करते पराभवाचा धक्का लागला के के आर पराभवाचा धक्का लागला सनरायझर्स हैदराबाद पराभवाचा धक्का लागला चेन्नई सुपर किंग्ज अर्थातच पराभवाचा धक्का लागला आता गंमत अशी आहे की आता तोल सावरायला वेळ मिळणार नाही आहे कारण स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात जात चाललेली आहे त्यामुळे आता जर का पराभव झाला तर मग मात्र सगळ्या गोष्टी डामाडवल होतील याच्यात काय होतं आर सी बी किंवा एम सारखे संघ हे स्वतः तर नाही मी डुबलेत असं म्हणलं डुबण्यात म्हणजे कसं की ते खाली गेलेले आहेत आता ते आपला परफॉर्मन्स चांगला करून काही संघांना आपल्याबरोबर खाली खेचतील म्हणून मी त्याला टायटॅनिक परफॉर्मन्स म्हणतो आहे याच्यामध्ये दिल्ली चार्जर्स हा जो संघ आहे त्यांनी जो राजस्थान रॉयलला धक्का दिला आहे तो मात्र महत्त्वाचा आहे कारण तो कामी येऊ शकतो आत्ता दिल्ली पाचव्या क्रमांकावर हे मी क्लिप सादर करत असताना आज रात्रीपर्यंत आज रात्री, रात्री कदाचित सामना संपल्यानंतर गोष्टी बदललेल्या असतील परंतु पहिल्या ज्या चार टीम आहेत राजस्थान रॉयल के के आर सनरायझर्स हैदराबाद आणि त्याच्याचबरोबर शेवटचा संघ आता सी एस के या चारही संघांना टॉपल करायला लखनौच्या संघाला दिल्ली संघाला थोडा थोडा थोड्या काय म्हणतात त्याला चान्स आहे बाकीच्या संघांना चान्स तसा नाही आहे किती ते जिंकले रन रेटवरती ठेवला तरी ती गोष्ट जमणार नाही आहे फारच कठीण आहे कारण या संघांनी एक जरी मॅच जिंकली तरी ते प्लेऑफमध्ये जाऊ शकतात राजस्थान रॉयलचंसुद्धा बघा सुरुवातीपासून मी त्यांची पाठराखण करतो आहे अप्रतिम त्यांनी खेळ केला परंतु गेल्या दोन तीन सामन्यामध्ये त्यांनासुद्धा झटके लागलेले आहेत गेल्या काही सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद चक्क सांभाळून बॅटिंग करताना हा बदल का झाला मला न कळलेला आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या चेन्नई मुंबईचा संघ घ्या बेंगलोरचा संघ घ्या संघ चांगलेच चा आहे तो मी कुठं नाही म्हणतो परंतु एकत्रित चांगली खेळ त्यांना करायला जमलेला नाहीये ज्या वेळेला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाची बोलिंग चांगली होते तेव्हा बॅट्समन त्यांचे उभारी घेतात आणि आरामात मॅच जिंकून देतात हे आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्याचबरोबर मुंबईच्या संघाचं तर असं झालं त्यांचा सगळाच खेळ चांगला झाला ज्या हार्दिक पांड्याला शिव्यांची लाखोली पडली त्याच्या बॉलिंगचा रिदम त्याला सापडला तीन विकेट त्यांनी काढल्या मुंबई संघामध्ये फरक झाला स्कायनी म्हणजे सूर्यकुमार यादवनी आपलातून सेंचुरी केली गोष्ट बदलली त्यामुळे हे टायटॅनिक परफॉर्मन्स त्यांच्या संघाकरता महत्त्वाचे ठरणार नसले तरी त्याचा झटका दुसऱ्या संघांना लागू शकतो त्यामुळे मुंबई आणि आर सी बी हे संघ जरी खाली असले तरी ते आजही खाली जात असताना अजून कोणाला सोबत ते खाली खेचतात हे बघायला मजा येणार आहे शेवटचा पॉईंट जो गेल्या आठवड्यामध्ये प्रचंड चर्चेचा पॉईंट होता तो म्हणजे विराट कोहलीनी पोस्टमॅच प्रेझेंटेशनच्या वेळेला जेव्हा त्याला बोलवलेलं होतं त्यावेळेला त्यांनी खरभरीत टीका कॉमेंटेटर्सवरती केली हे करत असताना तो म्हणला की तुम्ही काचेच्या बॉक्समध्ये बसून ए सीमध्ये बसून काहीतरी बडबड करता तुम्हाला इथं काय चाललेलं असतं हे कळत नाही वगैरे 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 आणि हे म्हणत असताना नेहमीप्रमाणे जे पालूपद मी गेले दहा वर्ष ऐकतो आहे की बाहेर काय बोलत आहेत ह्याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे आणि त्याच्यावरती सुनील मनोहर गावसकरांनी खरभरीत टीका केलेली आहे मला तरी आत्ताच्या घडीला असं वाटतं की गावस्करांची बाजू बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला विराट कोहली हा त्या मानाने अटॅकिंग खेळ करत नव्हता त्याचा स्ट्राईक रेट एकशे अठराचा होता एक अर्धशतक त्याचं तसं झालेलं होतं त्यावेळेला केलेली ती टीका होती जे कॉमेंटेटर्स असतात त्यांना समोर काय दिसतंय आकडेवारी दाखवली जाते याच्यावरतीच बोलायला लागतं ते बाकीच्या गोष्टी बोलून चालत नाही नाही तर त्यांच्याच काय म्हणतात त्याला कामाला धक्का लागू शकतो आणि त्या गोष्टी त्यांनी बोलल्या तर खेळाडूंना राग येण्याचं कारण काय दुसरी गोष्ट म्हणजे एकीकडे खेळाडू गेले दहा वर्ष म्हणत आहेत की बाहेर काय आहेत याच्याकडे आमचं लक्ष नाही मग बाहेर काय बोललं आहे याचा रेफरन्स देऊन तुम्ही फणा कसे काय काढता त्यामुळे ज्यानी त्याने आपापलं काम करावं कॉमेंटेटर्सनी कॉमेंट्री करावी पत्रकारांनी पत्रकारिता करावी खेळाडूंनी खेळणं करावं अजून एक शेवटचा मुद्दा ह्याच्यात मांडावसा वाटतो जे गावस्कर आणि कॉमेंटेटर्स आत्ता म्हणत आहेत की आम्हाला जे कळतं ते आम्ही बोलतो त्याचा अधिकार आम्हाला आहे त्याच्यासाठी आम्हाला नेमलेलं आहे त्यामुळे तुम्हाला रागवण्याचं कारण नाही आता या कॉमेंटेटर्सना एक पत्रकार म्हणून मलाही सांगावं असं वाटतं दरवेळेला वेला हॅव यू प्लेड द गेम ॲट द हायएस्ट लेवल हे सारखं वाजवू नका कारण अर्थात आम्हाला खूप आदर आहे जे लोकांनी भारताचं किंवा कुठल्याही देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे हायेस्ट लेवलला टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट खेळलं आहे त्यांना खेळाचे बारकावे हे आमच्यापेक्षा किंवा न खेळलेल्यांपेक्षा जास्त कळणार ही गोष्ट उघड आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे पण म्हणून पत्रकारांना क्रिकेट कळत नाही बाकी कोणालाच क्रिकेट कळत नाही असं तुम्ही मांडू नका कारण जसं तुम्ही कित्येक वर्ष काम केलेलं आहेत तसे काही पत्रकार आहेत काही जाणकार आहेत यांनी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे प्रचंड प्रमाणात क्रिकेट ऑब्झर्व केलेलं आहे असंख्य मॅचेस कवर केलेले आहेत त्यामुळे क्रिकेट देवानी जशी तुम्हाला संधी दिली तशी या न खेळलेल्या लोकांच्या डोक्यातसुद्धा क्रिकेट देवानी काहीतरी प्रकाश पाडलेला आहे या गोष्टी विसरू नका एवढीच मला खेळाडूंना नम्र विनंती करायची वाटते त्यामुळे आत्ताच्या खेळाडूंनी माझी खेळाडूंवरती डाफरू नये ज्यांनी त्याने आपलं काम करा व लोकशाही प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे तसंच जे माजी खेळाडू आहेत त्यांनी पत्रकार किंवा इतर लोकांवरती डाफरू नये की हॅव यू प्लेड ॲट द हायस्ट लेवल मान्य आहे तो आदर आम्ही तुम्हाला देतोय तो आदर घ्यायला शिका त्याच्यावरनं तुम्ही बाकीच्यांना कमी लेखू नका एवढीच आमची नम्र विनंती आहे याच्याविषयी तुमचं मत काय मला जरूर कळवा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम चॅनल यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटची एक हिंट देतो परत मी बॅग भरतो आहे ही क्लिप रेकॉर्ड करून झाली की परत मी बॅग भरतो आहे आणि गावाला चाललो आहे जसं मी पूर्वी सांगितलेलं होतं की बा जगाच्या ह्याच्यावरती जपान एक असा देश आहे की जो मला खूप वेगळा वाटला होता तसंच आता मी एक तीन चार दिवसाच्या छोट्या कामाच्या ट्रीपसाठी बाहेर चाललेलो आहे ती जागासुद्धा जगाच्या नकाशावरती जरा वेगळी आहे जरा वेगळी आहे म्हणजे खूपच वेगळी आहे त्यामुळे आणि तिथं मी गेलेलं नाही आहे ऑनेस्टली स्पीकिंग मी तिथे गेलेलं नाही आहे संधी मिळाली आहे मौके पे चौका मारायला लेले निघालेले आहेत अर्थातच त्याची एक सुंदर क्लिप तुम्हाला सादर करणार आहे तर माझ्या तोंडात कुठला तीळ भिजतो आहे तुमच्याशी शेअर केल्याशिवाय मला आनंद मिळत नाही त्यामुळे आता तुमची रजा घेतो बॅग भरतो आणि त्या गावी जायला निघतो आणि त्याची बित्तम बातमी तुम्हाला दिलीच फक्त तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे मुद्दे मी मांडले बरेच मुद्दे मांडले त्याच्याविषयी टायटॅनिक परफॉर्मन्स आहे नंतर खेळाडू माजी खेळाडू आणि पत्रकार यांच्याविषयीचा मुद्दा मांडला या सगळ्याविषयी तुमची मतं जाणून घ्यायला मी उत्सुक आहे बाय बाय